सांगली येथील काळीखण सुशोभीकरणासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आलेल्या 9,24,00,000 प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी यांनी दिली. यातूनच लवकरच निविदा प्रक्रिया केली जाईल आणि सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचा विश्वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केलाय. यावेळी भाजपच्या गटनेत्या भारती दिगडे आणि नगरसेवक जगन्नाथ ठोकळे उपस्थित होते. सभापती सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेच्या प्रकल्पांना मान्यता मिळण्यासाठी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सांगली येथील काळीखण तलावाचे संवर्धन करण्याचा 9,24,83,073 रुपयांचा प्रस्ताव 9 एप्रिल 2022 शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला सुकाणू समितीच्या बैठकीत प्रधान सचिवांनी मान्यता दिली. राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी 8 कोटींचा निधी मिळणार आहे तर महापालिकेला 1,24,00,000 हिस्सा घालावा लागणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बड्या थकबाकीदार संस्थांकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. एकरकमी परतफेड योजनेतूनही थकबाकी वसुलीचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेत नागेवाडी तालुका खणापूर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना पात्र ठरला असून त्याबाबतचं पत्र बँकेने कारखाना व्यवस्थापनास दिले. मागील काही दिवसांपासून जिल्हा बँकेत यशवंत कारखान्याच्या ओटीएस योजनेवरून राजकारण पेटले. खणापूरचे आमदार अनिल बाबर यांनी कारखान्याला एकरकमी परतफेड योजनेचा लाभ देण्यास विरोध दर्शवला होता. यशवंत कारखाना सध्या खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील गणपती संघाकडे आहे, त्यामुळे बाबर यांच्या विरोधानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या एकरकमी परतफेड योजनेसाठी यशवंत साखर कारखाना पात्र ठरत असल्याने बँकेने नियमानुसार निर्णय घेत कारखान्याला त्याबाबतचं पत्र दिले. 22 कोटींच्या थकबाकीपैकी सुमारे 12 कोटींची थकबाकी आता कारखान्याला भरावी लागणार आहे. त्यानंतर या कारखान्याच्या थकबाकीचा प्रश्न कायमचा निकाली लागेल. कायदेशीरदृष्ट्या कारखाना पात्र ठरत असल्याने त्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. लवकरच सर्व रक्कम भरून कारखाना बँकेच्या कर्जातून मुक्त होण्याची चिन्हे आहेत. प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याने गटार गंगा होत चाललेल्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाविरोधात 25 मार्च रोजी मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगलीमध्ये कृष्णेच्या पात्रात लाखो माशांचा तडफडून मृत्यू झालाय, त्यामुळे कृष्णेच्या बचावासाठी पंचसूत्रींसह रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करण्यात आलाय. महापालिका कराड, इस्लामपूर आणि आष्टा या 3 नगरपालिका आणि 29 मोठ्या ग्रामपंचायतींचे सांडपाणी थेट कृष्णेत सोडलं जातं. इस्लामपूर पलूस औद्योगिक वसाहतीचं सांडपाणीही कृष्णेतच मिसळतं. नदीकाठच्या साखर कारखान्यांचं पाणी मळी चोरून नदीत सोडलं जातं असं अनेकदा स्पष्ट झालंय. कृष्णा नदी दक्षिण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. तिचा 1,482 किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्रातून होतो. हाच टापू आता प्रदूषणाच्या फेऱ्यात अडकलाय. शनिवारी 25 मार्च रोजी सकाळी 8 वाजता आयर्विन पुलापासून आंदोलनाला सुरुवात होईल. यावेळी एक मोठी मानवी साखळी केली जाईल. ती आयर्विन पुलापासून सुरू होईल आणि शहरातील हर्बर्ट रोड, गणपतीपेठ, कापडपेठ व्यापून टाकेल आणि ती महापालिकेपर्यंत असेल. सामान्य नागरिक, व्यापारी, फेरीवाले, रिक्षावाले, हमाल, विद्यार्थी, महिलांसह सर्व घटकांनी त्यात सहभागी व्हावं आणि सरकारचं लक्ष वेधावं असं आवाहनही करण्यात आलंय. तासगाव तालुक्यातील वायफळे येथील उर्सास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने मानाचा बैलगाडा पळवला जातो. या गाड्याला सलग 2 वर्षी अपघात झालाय. गाडा पळवत असताना एक बैल घसरून पडला. तो 100 ते 110 फूट फरफटत गेला. त्याचवेळी गाड्यातील लोकांनी बाहेर उड्या मारल्या. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झालाय तर फरफटत गेलेला बैलही जखमी झालाय. तत्पूर्वी बैलगाड्यासह रस्ता सोडून दुसरीकडे गेल्याने काही दुचाकींचंही नुकसान झाले. वायफळे येथील हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन पीर गबी साहेब यांचा उरुस हा उत्साहात साजरा करतात. त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय. गंधव पीर गैबी साहेब यांचा नैवेद्य पार पडला. आज रात्री तमाशाही होतोय. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी गावातील प्रमुख रस्त्यावरून मानाचा गाडा पळवण्यात आला. हा गाडा तलाठी कार्यालयासमोर आल्यानंतर गाड्याचे बैल भरकटले. ते रस्ता सोडून दुसरीकडेच गेले. येथील दुचाकी रस्त्यावर पडल्या. या दुचाकींचं थोडंफार नुकसान झालंय. त्यानंतर हा गाडा पळत बसस्थानकाच्या दिशेने आणण्यात आला. बसस्थानकावरून तो पुढे जात असताना अचानक एक बैल कोसळला. इतर 3 बैलांनी त्याला जवळजवळ 100 फूट फरफटत नेलं. याचवेळी गाड्यातील लोकांनी खाली उड्या मारल्या. त्यामध्ये एक बैल आणि एक जण जखमी झालाय. जत तालुक्यातील अंकले येथे अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून दूध भेसळीवर कारवाई केली. या कारवाईत 160 लिटर भेसळीचं दूध पकडण्यात आलंय.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सदरची कारवाई केली। यावेळी 25 किलोग्रामची एक बॅग लॅक्टोज पावडर आढळून आली। हिवरे रस्ता अंकले येथे केलेल्या कारवाईत दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता या वाहनांमध्ये 160 लिटर संशयित भेसळयुक्त दूध व 25 किलोग्रामची एक बॅग लॅक्टोज पावडर आढळून आली। दूध व लॅक्टोज पावडर यांचे नमुने विश्लेषणाकरता घेऊन उर्वरित दुधाचा साठा जागीच नष्ट करण्यात आलाय, तर लॅक्टोज पावडरचा साठा जप्त करून अन्न सुरक्षा अधिकारी यांनी ताब्यात घेतलाय। अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा या कायद्याअंतर्गत पुढील कारवाई केली जाणार आहे। ही कारवाई अन्न व सुरक्षा औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त मसारे, अन्न सुरक्षा अधिकारी स्वामी व गुप्तवार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी इलागेर यांच्या पथकाने केली आहे। महापालिका शाळेतील मुलांना शालेय पोषण आहार दिला जात नसल्याची तक्रार करत राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मुख्यालयात कटोरा घेऊन ठिय्या मारलाय। याबाबत थोरात म्हणाले की महापालिकेच्या शाळांकडे प्रशासन पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। कायम शिक्षक संपावर गेले, त्यामुळे अनेक शाळात कंत्राटी शिक्षकांवर ताण आलाय। त्यात बचत गटांनी शालेय पोषण आहार देण्यास नकार दिलाय। अनेक शाळात गोरगरिबांची मुले शिकतात, त्यांना पोषण आहार मिळत नाही। जिल्हा परिषदेकडून तांदळाचा पुरवठा झालेला नाही, तरीही प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही। गतमहासभेत महापालिकेच्या वतीने मुलांना केळी आणि अंडी देण्याबाबत चर्चा झाली। महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आयुक्तांच्या साक्षीने त्याला सहमती दर्शवली, पण आता 2 महिने झाले तरी मुलांना अंडी व केळी दिलेली नाही, त्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याचं सांगण्यात येते। या भोंगळ कारभारामुळे महापालिकेच्या शाळा बदनाम होत असल्याचा आरोप केला। दरम्यान या प्रश्नी थोरात यांनी आयुक्त सुनील पवार यांची भेट घेतली। पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधून शालेय पोषण आहारांतर्गत ठेकेदारांना तांदूळ पुरवठा करण्याची सूचना केली। भाजपाच्या माजी मंत्र्याला गोव्यात कॉल गर्ल कडून मारहाण आणि इतर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेली पोस्ट माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या छायाचित्राखाली फेसबुक अकाउंट आणि फेसबुक वेब पेजवर टाकणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। या प्रकरणी सदाशिव रामचंद्र खोत यांनी पोलिसात फिर्याद दिली, त्यानुसार पूनम भिसे या नावाने फेसबुकवर अकाउंट असणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 500 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय। पूनम भिसे या नावाच्या अकाउंटवर खोत यांच्या छायाचित्राखाली भाजपच्या माजी मंत्र्याला गोव्यात कॉलगर्ल कडून मारहाण, एक्सॉर्ट सर्व्हिसचे पैसे कमी दिले असा मजकूर लिहिलेली पोस्ट खोत यांना दिसून आली, त्यामुळे खोत यांनी पूनम भिसे या अनोळखी व्यक्तीविरुद्ध स्वतःच्या व्यक्तिगत नावाची आणि भाजप या राष्ट्रीय पक्षाच्या नावाची आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित करून समाजामध्ये अब्रू नुकसान केले अशा आशयाची फिर्याद पोलिसात दिली। पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत। मिरज तालुक्यामधील समडोळी येथील जिल्हा परिषदेची मुलींची शाळा राजवाड्याप्रमाणे सजली आहे। रुपडं पालटलेली ही शाळा सध्या लक्षवेधी ठरते। मुलींना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावं यासाठी मिरज तालुक्यातील समडोळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला शैक्षणिक राजवाड्याचं रूप देण्यात आलंय। कोरोना काळात खुल्या वातावरणातील शिक्षणावर संक्रांत आली, अडचणींवर मात करत शिक्षणाचा प्रवाह सुरू ठेवण्याचा प्रयत्न झाला। आता त्यापुढे पाऊल टाकून आनंददायी शिक्षणासाठी पाऊल टाकण्यात आलंय। मुख्याध्यापक कृष्णांत पाटोळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेला शैक्षणिक राजवाड्याचं रूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। शाळेची वास्तू पूर्वी वाड्यात होती, तेथेच अत्याधुनिक साधने वापरून गतकाळातील राजवाडा पुन्हा साकारण्यासाठी काम सुरू आहे। मुंबईचे प्रख्यात चित्रकार चंद्रकांत सुतार यांच्या कुंचल्यातून आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून शाळेत सध्या रंगकाम चालू असून चित्र रेखाटली जात आहेत। शाळेच्या प्रत्येक भिंतीवर चित्रातून सामाजिक ऐतिहासिक भौगोलिक संदर्भ मांडला जातोय। शाळेतील प्रत्येक वर्गात बैठकीसाठी उत्तम मॅट, ई लर्निंगसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टरची सोय उपलब्ध केली आहे। शाळेच्या भिंतीवरील जिवंत आणि त्रिमितीय चित्रे शिक्षणात नवा रंग भरत आहेत। आशेच्या भांगेची नशा भारी अशी हटके टॅगलाईन असलेल्या घर बंदूक बिर्याणी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे। हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत। 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा घर बंदूक बिर्याणी एकाच वेळी मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होतोय। संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पहावा असं आवाहन निर्माते नागराज मंजुळे यांनी सांगलीत बोलताना केलंय। या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, झी स्टुडिओ सोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो। यावेळी पुन्हा आम्ही एक नाविन्यपूर्ण विषय घेऊन आलोय। चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकांना या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती, त्याबाबत विचारणाही होत होती। आता लवकरच या सगळ्यांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत।